सध्या पितृपक्ष चालू आहे आणि या 15 दिवसाच्या काळामध्ये सगळे पितृ आपल्या पृथ्वी तलावरती येतात. पितरांना तृप्त करण्यासाठी या 15 दिवसांमध्ये श्राद्ध, पक्ष, ब्राह्मण भोजन, तर्पण इत्यादी अनेक विधी केल्या जातात. कारण पितृदोष हा अतिशय कठीण दोष असतो. आपल्या पितरांच्या प्रीत्यर्थ अन्नदान, वस्त्रदान इत्यादी जर केले तर पितृलोक आपल्यावर प्रसन्न होतात आणि पितृदेवता आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देत असते. म्हणून या पितृपक्षामध्ये शेवटचा दिवस सांगितलेला आहे सर्व पितृ अमावस्या. या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण एक उपाय पितरांच्या शांतीसाठी जर केला तर आपल्या पूर्ण कुळाचे कल्याण होते. चला तर मग आपण हे उपाय पाहूयात. पण हे उपाय पाहण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांना जरूर शेअर करा. मंडळी, सर्व पितृ अमावस्येचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. जर 15 दिवसांमध्ये आपल्याकडनं पितरांसाठी काही तर्पण केल्या गेलं नाही किंवा श्राद्ध घातलं नाही तर शेवटचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या पितरांची तिथी आपल्याला माहिती नसेल तर सर्व पितृ अमावस्येचा दिवस महत्त्वाचा आहे. तर शास्त्रामध्ये पहिला उपाय सांगितलेला आहे, या दिवशी एखाद्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या नावाने त्या माणसाला अवश्य जीव घाला आणि इतर जे लोक कोणी येतील अतिथी त्यांना सुद्धा भोजन अन्नदान अवश्य करा, जेणेकरून आपले पितर तृप्त होतील आणि आशीर्वाद देऊन जातील. दुसरा उपाय सोपा शास्त्रात सांगितलेला आहे, सर्व पितृ अमावस्येचा उपवास ज्या पद्धतीने आपण एकादशी करतो अन्न ग्रहण करत नाही त्याच पद्धतीने सर्व पितृ अमावस्येचा उपवास जर आपण केला आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या नावाने तर आपले पितर आशीर्वाद देऊन जातात. आपल्या पितरांच्या शांतीसाठी या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण साधे तर्पण जरी केले तरी सुद्धा आपले पितर शांत होतात. या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जर पिंडदान विधी जर आपल्या घरात केला तर आपले पितर आशीर्वाद देऊन जातात आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा आयुर आरोग्य मिळत असतं. आपल्या घरामध्ये आपले मुलंबाळं हे नेहमी आजारी पडत असतील तर समजून चुका आपल्याला पितृदोष आहे. म्हणून हा दोष दूर होण्यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला तरी घरी बोलवा आणि दूध केळी अवश्य द्या, जेणेकरून सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपले पितर शांत होऊन आशीर्वाद देऊन जातील. या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला वस्त्रदान जर केलं किंवा शिदादान जर केला तर पितृदोषापासून आपल्या सगळ्या कुटुंबाचं रक्षण होतं. ज्या व्यक्तीला अन्नाची गरज आहे, ज्या माणसाला वस्त्राची गरज आहे अशा लोकांना अवश्य दान करावं. त्यानंतर शेवटचा उपाय शास्त्रामध्ये सांगितलेला आहे, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवा आपल्या पितरांच्या नावाने. हे उपाय केल्यानंतर पितृदोष कमी होत असतो. जर आपल्या घरामध्ये मुलं बाळं सतत आजारी पडत असतील तर त्या ठिकाणी पितृदोष समजावा. हा दोष दूर व्हावा असं वाटत असेल तर शास्त्रामध्ये सांगितलेले हे उपाय अवश्य करा आणि आपल्या सगळ्यांची काळजी घ्या. तर आमची ही माहिती आपल्याला कशी वाटली तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ही माहिती इतरांना अवश्य पाठवा. धन्यवाद.